हॅलो विद्यार्थी मित्रांनो, एम पी सी लक्ष या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे हार्दिक स्वागत करतो आहे. आपली शालेय अभ्यासक्रमामधील हा भूगोलाचा दुसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण भारतातील सर्व प्राकृतिक विभाग जे आहेत ते कव्हर करणार आहोत. पहिला व्हिडिओ जो आपण घेतला होता त्यामध्ये भारताचे स्थान आणि विस्तार हे आपण बघितलं होतं आणि उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश आपण बघितले होते. तर या भागामध्ये आपण जे सर्व महत्त्वाचे प्राकृतिक विभाग आहेत भारताचे, जसे उत्तरेकडील पर्वतीय मैदान, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, किनारी प्रदेश आणि बेटे, यापैकी उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. तर या भागामध्ये आपण हे चार जे भाग आहेत हे भागांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सोबत तुम्ही आपले चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत जो बेल शेप आहे का ना तो सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती मिळतील. दुसरी एक महत्त्वाची सूचना या व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासाठी करणार आहे. व्हिडिओच्या शेवटी तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या भागामध्ये आपण जे आहे इथून हा सर्व भारताचे हे जे भाग आहेत प्राकृतिक विभाग आहे या सर्वांचा अभ्यास आपण करणार आहोत. या सर्व अभ्यासामध्ये आपल्याला अभ्यास काय करायचा आहे तर या सर्व भागामध्ये आपण त्या भागाची प्राकृतिक रचना, तेथील हवामान, मृदा, नैसर्गिक वनस्पती, प्राणीजीवन, लोकसंख्या व वसाहती याचा अभ्यास करणार आहोत. सोबतच आर्थिक विकास आणि नैसर्गिक आपत्ती पर्यावरण समस्या याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर या भागामध्ये शेती, खाणकाम, उद्योगधंदे, वाहतूक आणि पर्यटन कशाप्रकारे आहे ही सर्व माहिती आपण घेणार आहोत. तर सुरू करूयात. प्रथम जो भाग आहे उत्तरेकडील मैदानी प्रदेश, त्यामधील मैदानी प्रदेशाचे तीन भाग जे झालेले आहेत त्यामधील पहिला जो भाग आहे तो वाळवंट आपण घेतो आहे. उत्तर भारतीय जर आपण हा मैदानी प्रदेश बघितला, हा भारतातील दुसरा सर्वात मोठा भौगोलिक विभाग आहे. उत्तरेकडील हिमालय आणि दक्षिणेकडील द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाच्या दरम्यानचा हा प्रदेश आहे. या प्रदेशाने 6,67,638 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र व्यापलेलं असून सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्र या नद्यांच्या अवसादळमुळे निर्माण झालेला जलोढ मैदानी प्रदेश आहे. पश्चिमेकडे राजस्थान तर पूर्वेकडे आसामच्या खोऱ्यापर्यंत या प्रदेशाचा विस्तार आहे. या प्रदेशाची लांबी सुमारे 2400 किलोमीटर तर रुंदी सुमारे 150 ते 500 किलोमीटर इतकी आहे. त्याची सरासरी उंची जी आहे ती 150 मीटर आहे. तर याचं विभाजन जर आपण बघितलं तर तीन भागामध्ये पहिला जो आहे राजस्थानचं वाळवंट, दुसरं आहे पश्चिम मैदानी प्रदेश ज्यामध्ये पंजाब व हरियाणा, आणि तिसरं म्हणजे मध्यवर्ती मैदान, त्रिभुज प्रदेश आणि पूर्वीय प्रदेश. जर आपण हा भाग बघितला, यामधील पहिला जो भाग आपल्याला बघायचा आहे उत्तरेकडील मैदानी प्रदेश, तर हा भारताच्या नकाशावरती हा जो डार्क ऑरेंज कलरने, ब्राऊन कलरने दाखवला आहे हा प्रदेश, अशा प्रकारचा हा एरिया असणार आहे. जो आहे राजस्थानचा मैदानी प्रदेश हा मुख्यतः वाळवंटी प्रदेश आहे. याला महावाळवंट असे सुद्धा, भारतीय महावाळवंट असं सुद्धा म्हटलं जातं. जगातील हे सातवं मोठं वाळवंट असून भारतीय महाकाव्यामध्ये या भूभागाचे वर्णन लवणसागर असं करण्यात आलेलं आहे. तसेच राजस्थानच्या मैदानी प्रदेशात मध्ये मुख्यत्वे प्रामुख्याने वाळवंट आहे, म्हणून या वाळवंटाला मरुस्थळ असं म्हटलं जातं. अरवली पर्वताच्या पश्चिमेला हा प्रदेश जो आहे, अरवली पर्वताच्या पश्चिमेस असलेला जो भाग आहे आपण जो बघतोय हा अरवली पर्वत आहे, याच्या पश्चिमेस असलेला भाग. राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर आणि बिकानेर या जिल्ह्यांच्या मध्ये हा प्रदेश जो आहे पसरलेला आहे. तरी महत्त्वाची प्रदेश आहे यामध्ये बारमेर, जैसलमेर, जोधपूर आणि बिकानेर. पूर्वी हा दाट लोकवस्तीचा प्रदेश होता. पुरातत्व खात्याने जे काही पुरावे शोधून काढले त्यानुसार प्राचीन काळामध्ये तिथे सिंधू संस्कृतीतील विविध स्थळे तिथे सापडली आहेत. प्राचीन काळी पश्चिम राजस्थान जो आहे तो सागर व्याप्त होता, त्यामुळे या क्षेत्रातील समुद्रात जो आहे ती रेती आढळते. दीर्घकाळ अवर्षांनी कोरड्या वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात तिथे वाळू आढळते. खडकांचा जो भाग आहे, या खडकांच्या अपक्षयामुळे ही वाळू निर्माण झालेली आहे. याची प्राकृतिक रचना जर आपण बघितली तर राजस्थानचा मैदानी प्रदेशाचा उतार पश्चिम आणि दक्षिणेकडे आहे. हा जो उतार आहे हा पश्चिम
आणि दक्षिणेकडे या भागाचा उतार आपल्याला दिसून येईल. ईशान्येकडे या प्रदेशाची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची जी आहे 300 मीटर आहे, तर आग्नेयेकडील सरासरी उंची या भागामधली उंची जी आहे ती जवळपास 150 मीटरपर्यंत आहे. पश्चिमेकडील लहान लहान टेकड्या म्हणजे बागरची सीमारेषा आहे. या ज्या लहान टेकड्या ज्या आहेत या बागर जो आहे हा जो भाग आहे बागर भाग आहे. या बागरची सीमारेषा आहे. वाळूच्या टेकड्या या प्रदेशाच्या पश्चिम भागापर्यंत पसरलेल्या आहेत. या प्रदेशाचे जलनिसरण लुनी या अरवली पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या आणि नंतर या प्रदेशामधून वाहत जाऊन जी आहे लुनी नदीचे खोरे, नंतर या प्रदेशातून ही वाहत जाऊन कच्छच्या रणामध्ये ती वाहत जाते. ती समुद्राला मिळत नाही, ती तिथे संपुष्टात येते. आग्नेय भाग वगळता बहुतेक प्रदेशाचे जलनिस्सरण या प्रदेशामध्ये होते. तिथेच ही प्रणाली आणि ही कुठल्याच समुद्राला जाऊन मिळत नाही. याचे जर आपण बघितले तर मुख्य दोन उपविभाग पडलेले आहे. पहिला म्हणजे मरुस्थळ. हा जो आपण बघतोय हा पहिला जो भाग आहे मरुस्थळ आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे बागर. तर हा जो आहे पिवळा भाग आपल्याला दिसतो मरुस्थळ. राजस्थानचे वाळवंट मरुस्थळ या नावाने ओळखले जाते. कच्छच्या रणापासून पंजाबपर्यंत ते पसरलेले आहे. त्याचा विस्तार जवळपास 650 किलोमीटर लांब ते 300 किलोमीटर रुंद असा पसरलेला आहे. पश्चिम राजस्थानमधील 8 जिल्हे, पश्चिम राजस्थानातील 8 जिल्ह्यांनी हा प्रदेश व्यापला आहे. तेथील वैशिष्ट्य जर बघितलं तर स्थान बदलणाऱ्या वालुकागिरी, या वालुकागिरींबद्दल आपण माहिती जी आहे ती 8वी 9वीचा जो भूगोल आहे त्यामध्ये घेतलेली आहे. अपक्षयकारकामध्ये वाऱ्याद्वारे होणाऱ्या. त्यानंतर विषम हवामान स्थिती आहे. विरळ झाडी, कमी लोकवस्ती या प्रदेशाची वैशिष्ट्य आहे. वालुकागिरीचा आकार, विस्तार आणि वाऱ्याची दिशा यानुसार त्याची वर्गवारी सैफ टेकड्या आणि बारखान. सैफ म्हणजे लांबचे लांब अशा प्रकारचे पट्टे असतात, तर बारखान ह्या अर्धचंद्राकृती या पट्ट्या असतात. याच्याबद्दलसुद्धा माहिती आपल्या 8वी 9वीच्या भूगोलामध्ये आपण घेतलेली आहे. जसं जसं हवा चालत जाते तसे तसे या टेकड्यांचा आकार आणि वनच्छादनानुसार तिची जागा बदलत जातात. बिकानेर जिल्ह्यामध्ये 2 मिठाची सरोवरे आहेत, तर जैसलमेर, बारमेर आणि बिकानेर येथील खडकाळ प्रदेशात चुनखडक आणि वालुकाष्म खडक जे आहेत ते विपुल प्रमाणात आपल्याला आढळून येतील. राजस्थानचा जर बागर बघितला तर पूर्वेकडील अंशतः शुष्क जो प्रदेश आहे हा पूर्वेकडचा असलेला अंशतः शुष्क प्रदेश आहे. बागर प्रदेशाच्या आग्नेयेकडून वाहणारी लुनई नदीमुळे इथे घळीचं अपक्षरण झालेलं आहे. ही जमीन म्हणजे किंचित लाटांप्रमाणे दिसणाऱ्या वाळूचा निक्षेप आहे. या भागाचा उत्तरेकडील प्रदेश जो आहे तो शेखावती प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये अनेक मिठाची सरोवरे आहे. जसं देगना, सांबार या प्रदेशांच्या अतिउत्तरेला घग्गर नदीचा मैदानी प्रदेश असून तो प्रदेशात लुप्त झालेले आहे. राजस्थानचा मैदानी प्रदेश हा घग्गर नदी व वारा यांच्या अपक्षणापासून तयार झालेला आहे. इथलं हवामान जर आपण बघितलं तर हवामान अतिशय शुष्क आहे. देशात सर्वात उष्ण हवामानाचा हा प्रदेश आहे. दिवसा तापमान जास्त असते आणि रात्री तापमान अतिशय कमी असते. हिवाळ्यामध्ये तापमान 0° सेल्सिअस ते उन्हाळ्यातील तापमान जे आहे ते 50° सेल्सिअसपर्यंत असते. वाऱ्याचा वेग सरासरी 30 किलोमीटर प्रतितास असतो. त्यामुळे पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होतं. त्यासोबतच इथे पाऊस जो आहे तो अत्यल्प म्हणजे 200 मिलीमीटरपेक्षासुद्धा कमी पडतो. पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्जन्याचे जे प्रमाण आहे हे कमी कमी होत जाते. बहुतांश पाऊस जुलै ते ऑगस्ट महिन्यात पडतो. बहुतांश पाऊस जो आहे हा ऑगस्ट ते जुलै महिन्यामध्ये इथे पडतो. जुलै ते ऑगस्ट या महिन्यामध्ये हा पाऊस पडतो. जैसलमेरचा भाग बहुतेक वेळा जो आहे हा पर्जन्याविनासुद्धा राहतो. बाष्पीभवनाचे प्रमाण खूप असल्यामुळे भूजलाची पातळी जी आहे ही 50 ते 150 मीटरपर्यंत खोलीपर्यंत गेलेली आहे. पण तेथील पाणी जे आहे ते खारट आणि क्षारयुक्त राहतं. तरीसुद्धा इथल्या लोकांनी या वातावरणाशी स्वतःला जुळवून घेतलेलं आहे. येथील मृदा जर आपण बघितली तर तेथील मृदा जी आहे ती वालुकामय आहे. आणि वालुकामय म्हणजे त्यामध्ये 90% जी आहे ही रेती असते. इथे 4 प्रकारच्या मुख्यतः मृदा आढळतात. पहिली म्हणजे लवणयुक्त वाळवंटातील मृदा, दुसरं म्हणजे
तांबडी वाळवंटी मृदा, तिसरं पिवळी तपकिरी वालुकामय मृदा, आणि लुणी खोऱ्याने घग्गर नदीच्या मैदानी प्रदेशात आढळणारी जलोढ मृदा. या चार प्रकारच्या मृदा इथे आढळतात. या ज्या मृदा आहेत या वाऱ्याच्या अपक्षरण कार्याला पूरक असल्यामुळे एकाच दिशेने वाहणारे वारे वाळवंटातील मृदावाहून शेजारील सुपीक प्रदेशात नेतात. त्यामुळे वालुकागिरीची वाळवंटांतर्गत स्थिती बदलत राहते. कुंपणे बुजतात, रस्ते रेल्वे मार्गात अडथळेसुद्धा त्यामुळे निर्माण होतात. आता या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून वातरोधक जातींच्या वनस्पतीची लागवड इथे केली जाते. उष्ण व थंड वाऱ्यांपासून आणि वाळूच्या आक्रमणांपासून त्यामुळे बचाव हा होत जातो. नैसर्गिक साधनसंपत्ती जर आपण बघितलं तर हा शुष्क प्रदेश असल्यामुळे उत्तर वाळवंटातील काटेरी वने तिथे असतात. हा प्रदेश मोठ्या प्रमाणात वालुकामय आहे, त्यामुळे ते उघडा दिसतो हा प्रदेश. त्यामुळे ही वने छोट्या छोट्या समूहांमध्ये विखुरलेली आहेत. झाडांचे आच्छादन अगदी विरळ राहतं. वृक्ष अत्यल्प प्रमाणात आढळतात. इथे जर आपण वृक्ष जर बघितले तिथे झुडपाच्या प्रमाणामध्ये आढळतात. येथील खीप झुडूप जे आहे हे पर्णविरहित लांब सुईसारख्या फांद्या असलेलं झुडूप मोठ्या प्रमाणात आढळतं. तसेच खैर, फोग, बेरी, खरूत, खेजरी, निवडुंग ही सदाहरित झुडपांची बऱ्याच मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. तसं बाभूळ हा एक उत्तम पशुखाद्य जो असलेला वृक्ष या प्रदेशामध्ये आढळतो. शुष्क हवामानात व वालुकामय परिस्थितीत देखील हे वृक्ष चांगले वाढतात. इथे वृक्षांच्या लागवडीसाठी बरेचसे प्रयत्न चालू आहेत. जसं निलगिरी, ॲकेशिया, कॅशिया जातींची लागवड करण्याचे प्रयत्न राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात चालू आहे. तसेच वाळवंटातील वनीकरणासाठी इस्रायली बाभूळ आणि जोजोबा वृक्ष हे उपयुक्त ठरलेले आहेत. जोजोबा वृक्षापासून जे आहे तेल निर्मितीही केली जाते. त्यानंतर इथे प्राणी जर आपण बघितले तर इथे वैविध्यपूर्ण अधिवास आणि परिसंस्था, शुष्क प्रदेशातील वनसंपत्ती, मानव संस्कृती आणि प्राणीजीवन जगातील इतर वाळवंटी प्रदेशांसोबत खूप समृद्ध आहे. येथे अनेक जातीच्या पाली आणि साप आढळतात. काही वन्य प्राण्यांच्या जाती भारताच्या इतर दुर्मिळ भागात दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे, मात्र वाळवंटी प्रदेशात त्या मोठ्या प्रमाणात आढळतात. जसं काळवीट आणि चिंकारा. तुम्हाला चिंकाराचं प्रकरण माहितीच असेल, बरंच गाजलेलं ते प्रकरण आहे. या प्राण्यांमध्ये उत्तम नैसर्गिक क्षमता विकसित झाली आणि यांना संरक्षण देण्यासाठी येथील बिष्णोई समाज जो आहे हा कार्यरत आहे. त्यांच्या बिष्णोई समाजाचे जे आध्यात्मिक धर्मगुरू जांभेश्वर गुरु जे होते हे पर्यावरणवादी होते आणि ही जमात संरक्षक जमात म्हणून ओळखली जाते, कारण पाणी व प्राणी वनस्पतींच्या प्राण्याचे रक्षण करणे ते आपला धर्म मानतात. तेथे इथे बरेचसे पक्षीसुद्धा आहेत. जवळपास 140 जातींचा आदिवास येथे आहे. निवासी पक्ष्यांचा भारतीय रानकोंबडा, मोर, भारतीय राष्ट्रीय पक्षी जो मोर आहे हा सुद्धा येथे आढळतो. येथील लोकसंख्या आणि जर वस्ती जर आपण बघितलं तर जवळ सुमारे 38% लोकसंख्या ही राजस्थानच्या वाळवंटात आढळते. वाळवंटातील लोकांचे मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये या प्रदेशाची संख्या वाढलेली आहे. जगातील इतर वाळवंटी प्रदेशाच्या तुलनेत राजस्थानचे वाळवंट जगातले दाट लोकवस्तीचे वाळवंट आहे. येथील लोकसंख्येची घनता सुमारे 83 व्यक्तीपर्यंत ही आहे. चौरस किलोमीटर 83 व्यक्ती एवढी घनता इथे 83 पर्सन्स जे आहे पर स्क्वेअर किलोमीटर एवढी याची घनता आहे. कारण असं की राजस्थान हे जे आहे वाळवंट हा दाट लोकवस्तीचा असलेल्या पूर्वेकडील गंगेचे खोरे आणि पश्चिमेकडील सिंधू खोरे यांच्यामधील संक्रमण पट्टा आहे. प्रतिकूल हवामान आणि अपुऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे या प्रदेशात लोकसंख्या विरळ आहे. वाळवंटातील लोकांचे राहणीमानसुद्धा अतिशय खडतर आहे. इथे जर आपण बघितलं तर जोधपूर हे सर्वात मोठे शहर काटेरी वनाच्या वनात आहे. बिकानेर, जैसलमेर ही शहरे प्रत्यक्ष वाळवंटात वसलेली आहेत. वाळवंटातील वसाहती ज्या आहेत त्या केंद्रित प्रकारच्या असतात. बहुतांश लोक गुराखी आहेत. तिथे वाळवंटातील लोकांची संस्कृती, वारसा, परंपरा, लोककथा, नृत्य ह्या सर्व बहुढंगी आहेत. इथे पर्जन्य आणि जलसंचय जर बघितलं तर नद्या, कालवे या जलस्रोतांचा अभाव आणि अतिखोल भूजल पातळी यामुळे पश्चिम राजस्थानात पाण्याची दुर्भिक्ष आहे. याचा सामना करण्यासाठी लोकांनी तिथे कुंड, टाक्या बांधलेल्या आहेत. जोहड
आणि तलाव यांचे बांधकाम व नूतनीकरण तसेच विहिरी खोदण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. राजस्थानातील वाळवंटातील जो लोक आहे हे पारंपरिक पद्धतीने पाणी साठवतात. जसं पृथ्वीच्या पृष्ठभागावर वाहणारे पाणी शेतीसाठी साठवून ठेवण्याचा एक नामी नमुना म्हणजे खादिन. खादिनचे खास वैशिष्ट्य असं आहे की ती रेतीयुक्त टेकडीच्या उतारावर लांब जवळपास 100 ते 300 मीटर आडवा जो आहे हा बांध घातला जातो, त्याला खादिन असं म्हटलं जातं. तसेच टंका म्हणजे छोट्या टाक्या या बिकानेरमधील बहुतेक घरांमध्ये परंपरेने आढळतात. मुख्य घरात आणि अंगणात बांधलेल्या असतात. टाक्या जमिनीला वर्तुळाकार छिद्र करून चुनखडक लावून बांधतात. त्यामध्ये पावसाचे पाणी साठवले जाते आणि या टंका बरेचदा फरशांनी सुंदर सजवल्यासुद्धा जातात, त्यामुळे पाणीसुद्धा थंड राहते. हे पाणी फक्त पिण्यासाठी वापरतात. झिरपणारे पाणी गोळा करण्यासाठी या टाक्यांजवळ 10 ते 15 मीटर खोल खड्डे खणले जातात. त्या खड्ड्यांना कुई असं म्हटलं जातं. हे जो आपण बघतो आहे हा कुई आहे. अल्प पावसाच्या ठिकाणी पावसाचे पाणी जे आहे हे साठवण्यासाठी कुई वापरल्या जाते. बऱ्याचशा विहिरी जुन्या काळातील आहेत तेथील, त्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी राहतं या कुईमध्ये, त्यामुळे पाणी जे आहे दीर्घकाळ टिकून राहतं. जर इथे आपण शेती व जलसिंचनाचा भाग जर बघितला तर विहिरी फार खोल आहेत, त्यामुळे त्यांचे विहिरींची खोली जी आहे ती 30 मीटर ते 120 मीटरपर्यंत आहे. पाणी नेहमीच मुचळ आणि लवणयुक्त राहते. गोड्या पाण्याच्या विहिरीचे प्रमाण इथे अत्यल्प आहे. मुख्य व्यवसाय जर आपण बघितला तर शेती आणि पशुपालन आहे. शुष्क व दुष्काळप्रवण क्षेत्रामध्ये पशुपालन हा सर्वात योग्य व्यवसाय आहे. झाडे आणि गवत यामुळे त्याला आधारसुद्धा मिळतो. त्यामुळे आता जर काय झालं काही दिवसांमध्ये अतिचराई, वारा, पाण्याचे अपक्षरण, खाणकाम या उद्योगांमुळे तेथील जमिनीचा दर्जा हा खूपच सध्या खालावलेला आहे. विहिरी तर आहेच आहे, विहिरींसोबत इंदिरा गांधी कॅनल जो आहे, या इंदिरा गांधी कॅनलमुळे वायव्य राजस्थानाचा काही भाग जो आहे या कालव्याच्या जलसिंचनाखाली येतो. या कालव्यामुळे वाळवंटाच्या हरित शेतीत रूपांतरण झाले आहे. जलसिंचनामुळे जोधपूर आणि गंगानगर जिल्ह्यातील सुमारे 40 ते 60% क्षेत्र लागवडीखाली आलेलं आहे. तसेच भारत सरकारने एक उद्दिष्ट समोर ठेवून वाळवंटाचा विस्तार तपासणे, जलसाठ्यांचे नियोजन करणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वाळवंट विकास कार्यक्रम ही अधिकृत योजनासुद्धा राबवलेली आहे. येथील दुसरा जर एक आपण व्यवसाय बघितला तर पाळीव प्राणी पशुपालन हा इथला एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. पशुपालन उपजीविकेचे साधन आहे. या प्रदेशामध्ये गाई, म्हशी, मेंढ्या, शेळ्या, उंट बहुसंख्येने आहेत. तसेच उत्तम जातीवंत बैलांपैकी काकरेज, नागोरी, थापरकर आणि राठी या बैलांच्या जातीसुद्धा येथे आहे. तसेच एक महत्त्वाचं म्हणजे शेळ्यांची लोही, उंटांची बिकानेरी आणि जैसलमेरी जाती पश्चिम शुष्क प्रदेशातील लोकांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. राजस्थान भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश आहे. चोकला, मारवाडी, मालपुरी आणि पुंगल जातीच्या मेंढ्या या प्रदेशात आढळतात. देशातील एकूण लोकर उत्पादनापैकी 40 ते 50% लोकर ही राजस्थानातून येते. चोकला या संकरित जातीच्या मेंढीची लोकर उच्च प्रतीची समजली जाते. चोकला ही जी जात आहे याची लोकर जी आहे ती उच्च प्रतीची समजली जाते. तसेच सुरतगड आणि बिकानेर येथे मेरिनो जातीच्या मेंढीची पैदास केंद्रे ही आहेत आणि जोधपूर आणि बिकानेर येथील लोकरीचा धागा निर्मिती करण्याच्या तिथे गिरण्यासुद्धा आहेत. गुरे पाळणे, चारणे हा या प्रदेशातील लोकांचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. चरण्यासाठी जे पशुधन जे आहे ते खेड्यातील सामायिक जमिनीवर अवलंबून असते. वाळवंटातील बराच भाग पीक लागवडीच्या दृष्टीने शुष्क आहे, परंतु तेथे कुरणे जी आहेत ती आहेत. आणि इथं जर आपण जर बघितलं तर या भागामध्ये पशुधन महत्त्वाचं असल्यामुळे या भागामध्ये गुराढोरांच्या जत्रासुद्धा मोठ्या प्रमाणात भरतात. जसं या जत्रांना सर्वसाधारणांना ग्रामदेवतांची नावं दिली आहे. जसं मानसर येथील रामदेवजी गुरांची यात्रा, पर्वतसर येथील तेजाजी गुरांची यात्रा जत्रा, तिलवाडा येथील मल्लीनाथ गुरांची जत्रा या इथे प्रसिद्ध आहे. त्यानंतर खाणकामामध्ये जर बघितलं तर इथे धातू खनिजे नाहीत, परंतु देशातील जिप्सम आणि चिनी मातीचे 90% साठे या भागामध्ये आहेत. या प्रदेशात बांधकामाचे दगड, संगमरवर, सोपस्टोन हे सुद्धा सापडतात. बिकानेरमधील लिग्नाईट, पालीमध्ये टंगस्टन, नागोर आणि बारसिंगसोर येथे खनिज तेल व नैसर्गिक वायूसुद्धा
सापडतो. राजस्थानामध्ये मुख्यतः दगड काढण्याचं खाणकाम यासाठी प्रसिद्ध आहे. नागौर जिल्ह्यातील मकराना येथील खाणीमध्ये संगमरवर वापरून ताजमहलचे बांधकाम जे आहे ते करण्यात आलेले आहे. इतर उद्योगधंदे जर आपण यामध्ये बघितले इथे, तर बिकानेरमधील सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ आहे. लोकरीचे धागे गालिचे तयार करणे केंद्र आहे. याशिवाय कातडी कमवणे, लोकर उद्योग येथील प्रमुख उद्योग आहे. मारवाड शहरामध्ये कापडगिरण्यासुद्धा आहेत. जैसलमेर येथे खनिज संपत्ती व पर्यटनावर आधारित अनेक उद्योग विकसित झालेले आहेत. जोधपूर येथे कापडगिरण्या, धातूकाम, शाईचे, खेळाचे साहित्य, गालिचे, अभियांत्रिकी आणि वाहन उद्योगाचे केंद्रीकरण झालेले आहे. म्हणजे जोधपूर जे आहे या भागामधलं एक मोठं शहर हे आहे. तर वाहतूक आपण बघितली तर वाळवंटी प्रदेशामध्ये रस्ते, लोहमार्ग, हवाई मार्गसुद्धा आहेत. मुंबई दिल्ली हा राष्ट्रीय महामार्ग तिथून जातो. खाजगी व सरकारी राज्य महामंडळाच्या बसेसद्वारे प्रवासी वाहतूकसुद्धा तिथे केली जाते. अतिशय पर्यटन स्थळांना भेटी देणारी इथे एक ट्रेन आहे. या ट्रेनचं पॅलेस ऑन व्हील्स असं नाव दिलेलं आहे या ट्रेनला. ती परदेशी पर्यटकांची आकर्षक असणारी रेल्वे आहे आणि हे फार तिथे पर्यटकांचं आकर्षण आहे. राजस्थानचा वाळवंटातील उंटावरील जगप्रसिद्ध सफरीचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक तिथे जातात. जैसलमेर, बिकानेर, जोधपूर ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध पर्यटन स्थळेसुद्धा येथे आहेत. देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटक पाठीवर सामान घेऊन निघालेल्या प्रवाशांसाठी स्वस्त पदयात्रा ते महागड्या पदयात्रा, ज्यामध्ये अरेबियन नाईटसारखे तंबूचे तळ, शिवाय थाटाच्या मेजवान्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यासारखे भरगच्च कार्यक्रमसुद्धा इथे असतात. जसं आता इथे नैसर्गिक संपत्ती आहे, जर आपण आपत्ती जर बघितल्या तर या भागामध्ये पर्जन्यमान हे अतिशय कमी आहे. 100 ते 250 मिलीमीटर एवढं अत्यल्प पर्जन्यमान होतं. त्यामुळे संपूर्ण वर्षभर तेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते. दरवर्षी पर्जन्यमानात खूपच अनिश्चितता आढळते. त्यामुळे या प्रदेशातील शेती जी आहे ती अस्थिर आहे. सरासरी प्रत्येकी 10 वर्षात 4 वर्षे जी आहे ती दुष्काळाची असतात. वाळवंटी प्रदेशाच्या मोठ्या भागावरून वर्षातील 4-5 महिने जोरदार वारे तिथे वाहतात. उन्हाळ्यामध्ये तिथे धुळीची वादळेसुद्धा चालतात. त्या वादळांना आंधी असं म्हटलं जातं. आंधी जी आहे राजस्थानमध्ये वाळवंटी प्रदेशामध्ये चालणारी जी वादळं आहे त्यांना आंधी म्हटलं जातं. त्या आंधीमुळे आजूबाजूच्या प्रदेशामध्ये सुद्धा या वाळवंटाच्या जे रेतीचं जे आहे अपक्षरण होतं. त्यामुळे तो भागसुद्धा वाळवंटी बनत चाललेला आहे. त्यानंतर उत्तरेकडील मैदानी प्रदेशामध्ये, जर पश्चिम भागामधले आपण मैदानी भाग बघितले, हा जो भाग आहे भारताच्या नकाशावरती बघू, हे उत्तर प्रदेशामध्ये असलेला पश्चिम पंजाब व हरियाणाचा जो भाग आहे याला पंजाब व हरियाणाची मैदाने असं सुद्धा म्हटलं जातं. याची प्राकृतिक रचना जर आपण समजून घेतली तर याच्या प्राकृतिक भूरचनेमध्ये जर आपण बघितलं तर पंजाब हरियाणाची मैदाने राजस्थान वाळवंटाच्या उत्तरेला आहे. या भागामध्ये जे आहे ते राजस्थानचं वाळवंट आहे. गाळाच्या मृदेने तयार झालेला हा प्रदेश त्याचं स्थान जे आहे ते यमुना नदीच्या पश्चिमेला आहे. ही जी यमुना नदी आहे याच्या पश्चिमेला आहे. भौगोलिक विभाग प्राचीन काळापासून समृद्ध आहे. सिंधू खोऱ्यातील संस्कृती पंजाबपर्यंत पसरलेली होती. महाभारतातील कुरुक्षेत्र हे प्रसिद्ध ठिकाणसुद्धा याच ठिकाणी आहे. या भागावर बऱ्याच लोकांनी आक्रमणसुद्धा केलेले आहे. हून, तुर्की, मोगल, अफगाणी या भारताच्या इतिहासात या प्रदेश कायम राजकीय हालचाली आपल्याला दिसून येतील. आणि हे लष्करी डावपेचांचे सुद्धा एक केंद्र होते. भूवैज्ञानिकदृष्ट्या या प्रदेशाची निर्मिती अर्वाचीन काळातील आहे. हिमालयीन नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून या प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. या प्रदेशाच्या उत्तर सीमेवर शिवालिक पर्वतरांगा ज्या आहेत या आहेत. हे जे आहे या भागामध्ये नद्या जर आपण बघितल्या तर रावी, सतलज, बियास या महत्त्वाच्या नद्या या भागामध्ये जलनिस्सरण करतात. लहान हंगामी नदी प्रवाहसुद्धा इथे या मान्सूनच्या वेळी दिसतात. त्यांना चोस या लोकल लँग्वेजमध्ये चोस असं म्हटलं जातं. हे प्रवाह शिवालिक पर्वतरांगातून बाहेर येतात आणि पावसाळ्यात चोस दुथडीवरून वाहू लागतात. ज्यामुळे या प्रदेशाला पुराचा धोकासुद्धा निर्माण होतो.
जर आपण इतर हवामान जर बघितलं तर हे हवामान जे आहे हे अतिशय वेगवेगळ्या प्रकारचं हवामान इथे आपल्याला आढळून येईल. कोरडा आणि थंड हिवाळा तर उन्हाळा हा उष्ण असतो. अतिउष्ण आणि अतिथंड येथील हवामानाचे वैशिष्ट्य आहे. 2° सेल्सिअस ते 4° सेल्सिअसपर्यंत इथे तापमान राहतं. मे आणि जून महिन्यात उष्ण व कोरडे वारे इथून वाहू लागतात, त्यांना लू असं म्हटलं जातं. हे लूचा रूपांतर नंतर धुळीच्या वादळात सुद्धा आणि कधीकधी वाऱ्यांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते. पर्जन्य जे आहे इथे, पर्जन्य जे 330 मिलीमीटर ते 950 मिलीमीटरपर्यंत आढळून येतं. शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याजवळ ते 950 मिलीमीटर तर राजस्थानच्या वाळवंटाजवळ 330 मिलीमीटर आढळतं. आणि हिस्सारच्या भागामध्ये हे आपल्याला सुमारे 460 मिलीमीटर एवढा आढळून येईल. येथील मृदा जी आहे ही सामान्यपणे गाळाची मृदा आहे. तसेच दक्षिण भागात हलकी वाळू मिश्रित भरड मृदासुद्धा आढळून येईल. तर भांगर प्रदेशाच्या पश्चिमेला तांबडी मृदा आपल्याला आढळून येते. उत्तर आणि पूर्व भागातील मृदेमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. वनस्पती जर आपण बघितल्या तर इथे वनस्पतींनी समृद्ध असा भाग आहे. या प्रदेशात प्रामुख्याने शुष्क काटेरी झुडपांसह पानझडी वृक्ष, लहान झुडपे सखल भागात आढळतात. निलगिरी, देवदार, किकर, शिसव, बाभूळ हे आढळणारे वृक्ष आहेत. या प्रदेशामध्ये अलबुखार हा वृक्ष जो आहे हा जास्त प्रमाणात आढळून येतो. तर पंजाबमधील पटियाळा या ठिकाणी ढाक म्हणजे पळसाला तिथे ढाक असं म्हटलं जातं. हे बहुसंख्येने आपल्याला आढळून येतील. तसंच या प्रदेशात अनेक पाणथळ जागा, पक्षी अभयारण्य आणि प्राणी संग्रहालयसुद्धा आहेत. तरण तारण साहिब जिल्ह्यातील हरिके पत्तन येथील जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पाणथळ प्रदेशामध्ये वन्यजीव अभयारण्य आपल्याला दिसून येईल. तसेच या भागामध्ये मगरीसुद्धा आढळून येतील. दक्षिणेकडील उष्ण भागामध्ये उंटसुद्धा तिथे पाहिले जातात. तसेच उदमांजर, हॉग हरिण, रानमांजर, खार, बिबट्या, निलगाय, काळवीट, कोल्हा, मुंगूस हे या तेथील प्रदेशामध्ये अभयारण्यामध्ये आपल्याला आढळून येतील. लोकसंख्या जर बघितली तर 2011 साली घेतलेल्या जनगणनेनुसार तिथे 5.3 कोटी एवढी लोकसंख्या आढळून आली होती. एकूण लोकसंख्येच्या साधारण 72% जनता ही ग्रामीण आहे. तिथे शहरेसुद्धा मोठी मोठी झालेली आहेत उद्योगधंद्यामुळे. जसं लुधियाना, फरीदाबाद, अमृतसर, जालंधर, पटियाळा ही महत्त्वाची शहरे आहेत. या भागामध्ये औद्योगिकरण झाल्यामुळे या भागामध्ये लोकसंख्येची घनता जवळपास 561 एवढी जास्त आहे. चंदीगड ही जी आहे हरियाणा आणि पंजाब या दोन्ही राज्यांची सामायिक राजधानी आहे. पंजाबमध्ये शीख लोकांचं प्रमाण जे आहे जास्त प्रमाणात झालेलं आहे. आर्थिक विकासाचा जर आपण विचार केला तर इथला मुख्य व्यवसाय जो आहे हा शेती आहे. आणि यांना भारताचे धान्य कोठारे असंसुद्धा या भागांना म्हटलं जातं. कारण इथे गहू, भात, हरभरा, कडधान्य, बाजरी, तेलबिया या सर्वांची उत्पादने या भागामध्ये घेतली जातात. जर आपण हा बाजूचा नकाशा जर बघितला तर या भागामध्ये आपल्याला दिसून येईल की या भागामध्ये गहू, तांदूळ ज्याला भात आपण म्हणतो, बाजरी याचं उत्पादन जे आहे फार जास्त प्रमाणात हे घेतलं जातं. तर इथे नगदी पिकाखालीसुद्धा बरंचसं क्षेत्र आहे. कडधान्य, ऊस, कापूस, तेलबिया यासुद्धा इथे पिकवल्या जातात. जलसिंचन जे आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये जलसिंचन उपलब्ध आहे. कूपनलिका ज्याला आपण बोर म्हणतो, कालवा या सिंचनामुळे हा प्रदेश समृद्ध झाला आहे. या प्रदेशातील मोठ्या प्रमाणात क्षेत्र जे आहे जलसिंचनाखाली आलेलं आहे. हरियाणाचा पश्चिम भाग जो आहे त्या भागामध्ये एकही नदी नाही आहे. या प्रदेशाला भूजल जे आहे ते सुद्धा क्षारयुक्त आहे. जालंधर आणि लुधियाना जिल्ह्यामधील बोरद्वारे कूप नलिकांद्वारे जलसिंचन केले जाते. तर हरियाणामध्ये यमुना कालव्याचा उजव्या किनाऱ्याकडील जिल्ह्यांमध्ये विहिरीद्वारे जलसिंचन हे केलं जातं. खाणकाम जर बघितलं तर इथे जास्त काही कुठले ज्याला आपण खनिजे म्हणतो ही सापडत नाहीत. फक्त अंबाला आणि महेंद्रगड या भागामध्ये चुनखड्याचे लक्षणीय साठे आपल्याला दिसून येतील. येथील मूळ व्यवसाय जो आहे तो शेती आहे. शेतीसोबतच सुती, लोकर, कापड निर्मिती, खत निर्मिती, हलकी अभियांत्रिकी सामग्री, रेल्वे इंजिन, कागद, साखर असे छोटे उद्योगसुद्धा येथे उपलब्ध आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात लघु उद्योगांना तिथे चालना मिळालेली आहे. सरकारकडून मिळालेली आर्थिक मदत, भाकरा नंगल प्रकल्पातून निर्माण झालेली मोठ्या प्रमाणातील ऊर्जा आणि ग्राहकोपयोगी वस्तूंना मिळणारी चांगली बाजारपेठ
यामुळे ते जे आहे औद्योगिकरण हे वाढलेलं आहे. नैसर्गिक आपत्ती जर आपण बघितलं तर क्षारयुक्त मृदा ही या प्रदेशाची मुख्य समस्या आहे, कारण या मृदेच्या सुपीक मृदेचा जो आहे तो सुपीकतेवर परिणाम होतो. कालव्याच्या कडेने होणाऱ्या अतिरिक्त जलसिंचनाचा तो परिणाम आहे. कालवा सिंचनामुळे पाणी साठून राहतं, कालव्यांमधून पाणी झिरपतं आणि भूजल पातळी त्यामध्ये वाढतं. तर अशा प्रकारे या भागामध्ये या नैसर्गिक आपत्तीला व पर्यावरणीय समस्येला लोकांना तोंड द्यावं लागतं आहे. त्यानंतर उत्तरेकडील मैदानी प्रदेश आणि मध्यवर्त त्याचे तीन भाग आहेत. पहिला तर मध्यवर्तीय, हा जो भाग मध्यवर्ती भाग आहे हा त्रिभुज प्रदेश आणि हा पूर्वीय मैदानी प्रदेश. तर भारताच्या या ईशान्य भागास असलेला हा भाग आहे, पूर्व आणि ईशान्य भागामध्ये असलेला भाग आपण याला म्हणतो मध्यवर्तीय मैदाने. उत्तरेकडील हिमालय पर्वत आणि दक्षिणेकडील द्वीपकल्पीय पठार यांच्यामध्ये आहे. पूर्व पश्चिम अंतर जवळपास 1050 किलोमीटर आहे. हे मैदान पश्चिमेकडे रुंद आणि पूर्वेकडे अरुंद आहे. बरीचशी महत्त्वाची शहरे या भागामध्ये बसलेले, जसं हरिद्वार, मथुरा, प्रयाग, काशी. तर याचे जे तीन जे भाग झालेले आहेत, मुख्य तीन भाग आहे, गंगेच्या उगमाकडील मैदान, गंगेचे मध्य मैदान, गंगेच्या मुखाकडील मैदान, असे हे मुख्य भाग याचे करण्यात आलेले आहेत. जसं आपण बघितलं ना इथे, गंगेच्या उगमाकडील मैदान, गंगेचे मध्य मैदान आणि गंगेच्या मुखाकडील मैदान. मध्यवर्ती मैदान जे आहे ते अनेक नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून तयार झालेलं. आपण जर बघत असाल इथे तर इथे बऱ्याचशा नद्या आहेत. गंगा दोआबमध्ये दोन नद्यांच्या मधला भाग जो आहे त्याला दोआब असं म्हटलं जातं. गंगा, यमुना, घागरा, गोमती, सोन, गंडक, यमुना या सर्व नद्यांचा भाग आहे. गाळातून साचून आलेला बनलेले मैदानं आहेत. जगातील सर्वात विस्तृत असं सलग गाळाचं मैदान हे आहेत. त्यामुळे हे शेतीच्या दृष्टिकोनातून हे फार उत्तम आहे आणि भूजल स्रोतांच्या दृष्टीने मैदानसुद्धा संपन्न आहे. तांदूळ, गहू येथील मुख्य पिके आहेत. गंगेच्या उगमाकडील मैदान जर आपण बघितलं तर जवळपास 550 किलोमीटर लांब आणि 380 किलोमीटर रुंद आहे. याचे स्थान पश्चिम उत्तर प्रदेश राज्यात येतं. या प्रदेशातील सखरपूर क्षेत्रातील नवीन गाळाचे संचलन तयार झालेलं आहे. प्रदेशाला खादर असं म्हटलं जातं. आणि किंचित उंच असलेल्या जो भाग आहे त्याला भांगर असं, जुन्या गाळाच्या प्रदेशाला भांगर असं म्हटलं जातं. जवळपास 30 किलोमीटर लांबीचा पट्टा शिवालिक पर्वताच्या दक्षिण पायथ्याशी आढळतो, त्याला आपण भाबर असं म्हणतो. हे भाबर क्षेत्र आहे. हिमालयाच्या उत्तरावरून वाहत येणाऱ्या नद्या या पट्ट्यात लुप्त होतात आणि भाबरच्या दक्षिणेकडील तराई पट्ट्यात पुन्हा प्रकट होतात. तराई म्हणजे का, तराई म्हणजे दलदलीचा प्रदेश होतो. तराई हा दलदलीचा प्रदेश असतो. त्यानंतर गंगेचे मुख्य मैदान जे आहे हे 600 किलोमीटर लांब आणि 330 किलोमीटर रुंद आहे. याचे स्थान पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये आपल्याला मुख्यत्वे दिसून येईल. तर गंगेच्या मुखाकडील जे मैदान आहेत ते म्हणजे पश्चिम बंगाल राज्यामध्ये असलेलं, पश्चिम बंगाल राज्यामध्ये असलेला जो भाग आहे याच्यावर आपण हे सब बघू शकतो. मुखाकडचा जो प्रदेश आहे या जो आहे जलपाईगुडी आणि दार्जिलिंग जिल्ह्यातील टेकड्यांच्या पायथ्यालगत असलेल्या कमी उंचीचा ज्या प्रदेश आहे त्याला दुआर म्हटलं जातं. दुआरचा अर्थ दार असा होतो. म्हणजे भूतानला जाण्याचे मार्ग या भागामध्ये असल्यामुळे त्यांना दुआर असं म्हटलं जातं. गंगेच्या उगमाकडील मैदानाचा उतार वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. हिमालयाला उगम पावणारी गंगा आणि तिच्या उपनद्या यमुना, रामगंगा, घागरा, कोसी व गोमती या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहे. चंबळ नदी द्वीपकल्पीय पठारावर उगम पाहते आणि यमुना नदीला येऊन मिळते. येथील हवामान जर आपण बघितलं तर संपूर्ण प्रदेश आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे तीनही ऋतू आपल्याला इथे बघायला मिळतील. येथील तापमान जे आहे हे सुद्धा उन्हाळ्यामध्ये जास्त असतं. 28 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जातं. वातावरणातील आर्द्रता जी आहे ही 40% कमी गेली जाते आणि मग तिथे लू जे आहे हे असह्य वारे या भागामध्ये सुद्धा वाहू लागतात. बंगालच्या उपसागरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्याची सुरुवात पूर्व भागात होते
आणि मे जूनमध्ये ही सुरुवात होते. पश्चिमेकडे पाऊस कमी कमी हा होत जातो. या प्रदेशात सर्वाधिक पाऊस जो आहे तो बंगालच्या उपसागरून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांपासून पडतो. इथे अजून जर आपण बघितलं तर लोकसंख्या जर येथील मृदा जर बघितली तर मृदा मुख्यत्वे गाळाची मृदा आहे. त्यामुळे गंगेच्या उगमाकडील प्रदेशात वाळू आणि गोटे मिश्रण आढळते, तर तराईमध्ये वालुकामय चिकणमाती आढळते. खादरची नवीन गाळाची जी मृदा आहे ती अल्कलीयुक्त असते, तिच्यामध्ये ह्युमसचा अभाव असतो. भांगर ही जुनी गाळाची मृदा जी परिपक्व असते. यामुळे काय झालं आहे, हा जो भाग आहे अतिशय सुपीक असा भाग बनलेला आहे ह्युमसनी. गाळाची मृदा जी आहे गंगेच्या मुखाकडची जी आहे गाळाची मृदा ती अतिशय समृद्ध बनली आहे. त्यामुळे या भागामध्ये लोकसंख्या जी आहे ती अतिशय दाट आहे. 9% भूभाग या भागाने व्यापलेला आहे, परंतु लोकसंख्या जर बघितली तर 23% लोकसंख्या या भागामध्ये राहते. मैदानी म्हणजे याची इथली जर आपण ही बघितली घनता, लोकसंख्येची घनता, तर 931 दर स्क्वेअर किलोमीटरला 931 एवढी लोकसंख्येची घनता या भागामध्ये आहे. काही काही भागामध्ये तर 1000 जास्त लोकसंख्या आपल्याला या भागामध्ये आढळून येईल. जवळजवळ 93% लोकसंख्या त्यातील जी आहे ती ग्रामीण भागामध्ये वसलेली आहे. बिहारच्या मैदानी प्रदेशामधली खेडी जी आहे ती दाट आहे. जंगलव्याप्त तराई प्रदेशात विखुरलेल्या ग्रामीण भागामध्ये ग्रामीण वसाहतीसुद्धा आपल्याला इथे आढळून येईल. या भागामध्ये सुद्धा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला कोलकात्याजवळचा जो भाग आहे तिथेसुद्धा लोकसंख्येची घनता जी आहे ती 1000 आपल्याला जास्तही आढळून येईल. शेती हा येथील मुख्य व्यवसाय आहे. जलस्रोत चांगले उपलब्ध आहेत, योग्य पर्जन्यमानसुद्धा आहे. 90% क्षेत्रामध्ये खाद्यान्न पिकेही घेतली जातात. सौम्य हिवाळे आणि उन्हाळ्यातील उष्ण हवामान यामुळे विविध प्रकारची शेती इथे घेतात. खरीप आणि रब्बी हंगामामध्ये कडधान्यसुद्धा घेतली जातात. बाकीचेसुद्धा जर गहू, भात, ज्वारी, बाजरी ही पिकेसुद्धा घेतली जातात. तर जे नगदी पीक आहे त्यामध्ये कडधान्य, ऊस, कापूस, तेलबिया यांचंसुद्धा उत्पादन या भागामध्ये घेतलं जातं. हा भाग खनिज संपन्नसुद्धा आहे. वीरभूम, वर्धमान, बांकुरा इथे कोळसा सापडतो. दामोदर खोऱ्यात लोहखनिज सापडते. तांबे, अभ्रक, मॅग्नी, चुनखडक आणि डोलोमाईटसुद्धा या भागामध्ये सापडतं. या प्रदेशाची गया जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात अभ्रकसुद्धा आपल्याला सापडून येईल. मध्यवर्ती मैदानी प्रदेशात जो आहे शेतीमध्ये अग्रेसर आहे आणि शेतीच्या कच्च्या मालावर आधारित उद्योगधंदेसुद्धा इथे स्थापण्यात आलेले आहे. गंगेच्या उगमाकडील प्रदेशात साखर कारखान्याचा विकास झाला आहे. सुती कापड गिरण्या कानपूर, रामपूर, अलाहाबाद आणि आग्रा इथे आपल्याला आढळून येतील. लोकर निर्मितीच्या गिरण्या रामपूर, आग्रा, अलाहाबाद, मिर्झापूर या ठिकाणी आहेत. तागाच्या गिरण्या ज्या आहेत त्या कानपूरमध्ये आपल्याला दिसून येतील. तर चामडे बनवण्याचा उद्योग जो आहे तो आग्रा आणि कानपूर येथे भरभराटीला आलेला आहे. तुम्हाला आठवत असेल कानपुरी चप्पल, कानपुरी चप्पल जी आहे ती चामड्याच्या वस्तू बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. बरौनी येथे रासायनिक संकुल आहे. तिथे तेल शुद्धीकरण आणि खत निर्मितीचा कारखानासुद्धा या भागामध्ये आहेत. तसेच बरेचसे उद्योग या भागामध्ये वाढलेले आहेत. त्रिभुज प्रदेश जर आपण बघितला तर त्रिभुज प्रदेश जो आहे तो त्रिकोणी आकाराचा आहे. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. गंगा आणि हुबळी नदीपासून तो तयार झालेला आहे. पश्चिम बंगाल व बांगलादेशामध्ये आता विस्तारलेला आहे. आणि या भागामध्ये सुंदरी वृक्ष हे जास्त प्रमाणात आढळतात म्हणून याला सुंदरबन असं ह्या प्रदेशाला म्हटलं जातं. हा जगातील सर्वात सुपीक भूप्रदेश आहे. त्यामुळे या प्रदेशाला हरित त्रिभुज प्रदेशसुद्धा म्हटलं जातं. बंगालच्या उपसर्गात जवळपास 350 किलोमीटर लांब हा पसरलेला आहे. ही खारफुटीची वने आहेत मुख्यतः. जर बघितलं तर आपण ही खारफुटीची वने आहेत सुंदरबन म्हणजे. आणि हे जो हा जो भाग आहे या भागामध्ये काय झालेलं आहे की गाळाची मृदाच्या औषधामुळे सूक्ष्मकणांनी हा प्रदेश बनलेला असल्यामुळे या क्षेत्रात तांबडी पिवळी मृदा आढळून येते. त्या शेतीसाठी लागणारे उपयुक्त पोषणद्रव्य या भागात आढळतात. त्रिभुज प्रदेशामध्ये वितरिका, पाणथळ भाग, सरोवरे व जलोढ पूर मैदानेसुद्धा आलेली आहेत. त्रिभुज प्रदेशात आर्द्र पानझडी वृक्षांची वने आढळतात. शेतीसाठी बहुतांश जंगले तोडलेली आहेत. दाट व उंचाळी गवताळी भागात केनब्रेक्स नावाचं जे गवत आहे हे ओळखलं जातं. हा गवत आर्द्र जे आहेत क्षेत्रामध्ये हे वाढतं. सुंदरबनातील जे कच्छ वृक्ष आहे ज्याला आपण
खारफुटी म्हणतो, हा एरिया जो आहे 20,400 चौरस किलोमीटरचा एरिया आहे. या भागामध्ये सुंदरी, गर्जन, बांबू हे वृक्ष आढळतात आणि त्या भागामध्ये अजगर, वाघ, हत्ती, मगरी यासारखे प्राणीसुद्धा आढळतात. तर इथे जर दुसरे प्राणी जर आपण बघितले या भागामध्ये तर डॉल्फिन समुद्री पाण्यातल्या आणि नदीच्या पाण्यातल्या डॉल्फिन्स या हे इथे आढळून येतील आपल्याला. पांढऱ्या रंगाचे कष्ट बतक हा आसामचा राज्य पक्षी आहे. ऑर्किडसारखा आसाम ऑर्किडकरता सुद्धा आसाम प्रसिद्ध आहे. आसाममधील जंगली पाणमशींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. तर या प्रदेशामध्ये भारतीय पक्ष्यांच्या सर्वाधिक जातीसुद्धा आपल्याला आढळून येतील. आसाममधील मृदा जी आहे ही हवामान जे आहे चहाच्या मळ्यांसाठी अनुकूल आहे. आसामच्या वरच्या भागात मळ्यांचा विकाससुद्धा चांगला झालेला आहे. तर हा जो पूर्वीय मैदानी प्रदेश आहे हा पिकाखालील भाग आपल्याला दिसेल. लोकसंख्येची घनतासुद्धा इथे भरपूर जास्त आहे. अतिशय सुपीक भाग असल्यामुळे लोकसंख्येची घनता आपल्याला इथे जास्त प्रमाणातही आढळून येईल. हे जे आहे त्रिभुज प्रदेशामधील शेती आहे आसाममधील बिहू. पुढील भागामध्ये आपण बघू द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, किनारपट्टीचा आणि घाटाचा प्रदेश आणि शेवटचा जो आहे बेटे. हे आपण या पुढील भागामध्ये कवर करणार आहोत. जसा आपला हा भाग कवर होईल कम्प्लीट होईल त्यानंतर आपण भूगोलावर आधारित प्रश्नोत्तरे तुमच्यासाठी घेणार आहोत. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.